याठिकाणी सर्वांची नेत्यावर त्या संघाचा देखील गौरव केला जाईल. मुरुड संघ दुर्गादेवी मुरुड संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय मंचावरती जायचं आहे. या ठिकाणी त्या संघाचा देखील गौरव केला जाईल. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल या ठिकाणी आपण पाहतोय दुर्गादेवी मुरुड संघाला देखील सन्मानित केलं जातं. वॅल्यात मुरुड संघ या ठिकाणी हातातोंडाशी आलेला सामना गमावला जातोय मुरुड संघाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केला जातोय तो 7 संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण ट्रॉफी देण्यासाठी या ठिकाणी मुरुड संघाच्या कर्णधाराला या ठिकाणी मी आमंत्रित करतोय मंचावरती. राज पवार, माझा आवाज आपणापर्यंत पोहोचतोय. राज पवार प्लीज वेलकम. स्टेज वरती यायचं, सन्मान केला जाईल या ठिकाणी दुर्गादेवी मुरुड संघाचा. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय की दुर्दैवारीचा सामना पराभूत होतोय तो दुर्गादेवी मुरुडचा संघ. वाटलं होतं शेवटच्या मोमेंटला की दुर्गादेवी मुरुडचा संघ सामना जिंकेल, परंतु एक छोटीशी चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवते. जिस तरह से हम अक्सर कहते दोस्तों की समुद्र में तैरने वाला था एक छोटी सी छेद के कारण समुद्र में डूब जाता है, वही प्रकार यहाँ पर देखने को मिला. एक छोटी सी गलती यहाँ पर हुई रेडर के माध्यम से और यहाँ पर पूरी के पूरा जो खेमा था वो टूर्नामेंट से बाहर होता हुआ. दरमियान या ठिकाणी मात्र पूर्ण एका नवीन सामना तुम्हाला पाहायला भेटेल. सर्पाचा चषक 2018 या स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना चालू आहे. तो श्रीराम करदे आणि सेवामाता सांजूर कॅब आता जबरदस्त आणि नाणेफेकीचा कौल जातोय श्रीराम करदे संघाच्या बाजूला. आणि पहिली चढाईची संधी मिळते सेवामाता सांजूर संघाला. पहिली चढाई करून खेडेकर माघारी परततोय, त्याला प्रत्युत्तर श्रीराम करदे संघाचा एक हुकमाचा एक अष्टपैलू कबड्डीपट्टू. सर्व बाजूने परिपक्व असणारा असा कबड्डीपट्टू जितू माने 3 नंबर बनवून प्रदान केलेला आपल्या संघासाठी मात्र यशस्वी कामगिरी करणारा जितू माने माघारी परतते, त्याला प्रत्युत्तर खेडेकर. 4 नंबर बनवून प्रदान केला सीमामाता साजुरे संघाचा स्टार कबड्डीपट्टू खेडेकर निलेश खेडेकर यांचा चिरंजीव. परवाच्या करंजणीच्या स्पर्धेमध्ये पासून वंचित राहिलेला शिक्षणानिमित्त रत्नागिरीत असलेला खेडेकर यावेळेला मात्र मैदानात. दरम्यानच्या काय चढाई करतोय साहिल माने एक दापोली तालुक्याची शान म्हणून महाराष्ट्र राज्य संघामध्ये संघाचं प्रतिनिधित्व करणारा कर्देगावचा सुपुत्र श्रीराम करदे संघाचा हुकमाचा एक्का. 4 नंबर वरून प्रदान केला साहिर माने. पचात्मक खेळ करत धोका निर्माण होण्याची काळजी घेत माघारी परतते, त्याला प्रत्युत्तर. धोक्याची घंटा वाजते, तिसरी चढाई. आणि तिसऱ्या चढाईला सामोरा जातोय तो
शिवमाता साधुरे संघाचा 6 नंबर पदेन प्रदान केलेला ऊचापुरासा खेडेकर आपल्याला मताचा वापर करत मधल्या फळीत गळी टिपून एका गुणाची कमाई करून आपल्या संघाचं खातं उघडलं जात आहे. तिसरी चढाई आणि डोक्याच्या चढाईत श्रम करते संघानं देखील दाखवून गेले. तुमशेर होतो हम भी सव्वा शेर हम भी किसी से कम नाही. आणि तिसऱ्या चढाईवरती थर्ड रेड वरती दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक एक गुणाची कमाई होते दोन्ही संघांना आणि दरम्यानच्या काळात चढाई करतोय तो खेडेकर. 6 नंबर पर्यंत प्रदान केला खेडेकर ज्याने तिसऱ्या चढाईवरती आपल्या संघाचं खातं उघडलं गेलं. असा ऊचापुरा सारखा क्या बात आहे जबरदस्त. आपल्याला हाताचा वापर करत आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा प्रयत्न परंतु अपयश होणे रिकाम्या हाताने माघारी परतते. त्याला प्रत्युत्तर 2 नंबर पर्यंत प्रदान केलेला शिंदे. श्रम करते संघाचा देखील एक सुंदर सांगी पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. सीमावता साधुरी संघाकडून आणि चढाई पट्टीला बाद केलं जात आहे. दरम्यानच्या काळात चढाई करतोय शिवमाता सांदोरे संघाकडून. 5 नंबर मध्ये प्रदान केला कबड्डी पट्टू. आपल्या स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये खेळायला सुरुवात करत तीन नंबर मध्ये प्रदान केला कबड्डी पट्टू. शांत संयमाने खेळ करत माघारी परततोय. धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेत माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रम करते संघाचा साहिल माने. दापोली तालुक्यात नावाजलेल्या कबड्डीपट्टू प्रत्येकाच्या हजारोंच्या संख्येने उपस्थित क्रीडा प्रेक्षकांच्या मनावरती दिलखुलासपणे अधिराज्य गाजवणारा मात्र हा साहिल माने माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर तिसऱ्या चढाईला सामोरं जातो येतो. 4 नंबर बनेन प्रदान केलेला खेडेकर मगच्या तिसऱ्या चढाईला आणि जबरदस्त आणि जितू मानेचं मात्र झुंजार असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण ताकदीचा फायदा आपल्या संघाला कशा पद्धतीने होईल याचं एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ते श्रीराम करते संघाचा डिफेंडर अर्थात जितू माने. दरम्यानच्या काळात चढाई करतोय 2 नंबर बनेन प्रदान केलेला शिंदे. श्रीराम करते संघाकडून चढाईला सामोरं जातोय. खेळ सजवून दिसतोय शिवमाता सांदुरे संघाच्या 6 कबड्डीपट्टूंच्या क्षेत्रक्षणामध्ये. माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर 10 नंबर बनेन प्रदान केलेला मध्यम उंचीचा भक्कम बांध्याचा शिवमाता सांदुरे संघाचा कबड्डीपट्टू. नजरेचा कटाक्ष मैदान टाकतोय. कोणत्या ठिकाणी कोणता कबड्डीपट्टू आहे, काय केल्याने काय होणार आहे याचा अंदाज बनतोय. खेळ सजवून दिसतोय श्रीराम करते संघाच्या 7 कबड्डीपट्टूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. दापोली तालुक्यातले नावाजलेले दोन्ही संघ आहेत. नामचीन आहेत, नामवंत आहेत, बलाढ्यात खिंडर पाण्यात व्यसणाऱ्या कबड्डीपट्टूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळते. मगच्या सामन्याप्रमाणेच हा सामना देखील रंगतदार ठरणार आहे कारण प्रथम फेरीत विजय संपादन करून धोक्याची घंटा वाजते. तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाई सांभाळ होत होतोय. क्या बात आहे जबरदस्त आणि सुंदर. उडी मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु एवढं झुंजा असं क्षेत्ररक्षण आपल्याला शिवमाता सांदुरे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि ताकदीनं देखील दोन्ही संघ समसमान आहेत आणि म्हणूनच विजयाचा दावेदार कोणता संघ असणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण हे देखील दापोली पश्चिम विभागातले दोन्ही संघ आहेत आणि हंबी किस्से कम नाही ह्या उक्तीप्रमाणे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण दुसऱ्या सामने ह्या दुसऱ्या फेरीमध्ये जो संघ विजय होईल तो क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल, तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाद होईल. आणि म्हणूनच दोन्ही संघ प्रथम क्रमांकाचे दावेदार असणार आहेत. परवा झालेल्या मुरुडच्या माई भैरवनाथ कबड्डी संघ मुरुड आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम चषकावरती आपल्या संघाचं नाव कळणारा संघ शिवसमर्थ करंजणे तर दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं तो श्रीराम करदे संघाला. आणि सेमीफायनलमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये बाहेर पडलेला अमर भरत टावसुरे संघासोबत तो शिवमाता सांदुरे संघ. आणि म्हणून दोन्ही संघ आपल्या विजयाचं अस्तित्व टिकवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यानच्या काळात चढाई करतोय श्रीराम करते संघाचा जितू माने. माघारी परततोय. चालू धोक्याची घंटा वाजते. तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईला सामोर जातोय तो खेडेकर. ऊंचापुरासा खेडेकर वाट आहे जबरदस्त. आणि जितू मानेला मात्र चकवा देताना आपल्याला पाहायला मिळते आणि जाळीतून निसटताना आपल्याला पाहायला मिळते तो खेडेकर. 2 गुणांची कमाई होते
आणि मोठा खिंडार पडतोय तो श्रीराम कर्दे संघाला. चालू सामना संपल्यानंतर पुढे जाणारा सामना शिवशक्ती आसूत आणि जागमाता केळशी. क्वार्टर फायनलचा पहिला सामना होईल. शिवशक्ती आसूत आणि जागमाता केळशी संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक. आपल्याला खेळण्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला पुकार असेल. आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार मिळतच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जागमाता केळशी आणि शिवशक्ती आसूत तिसऱ्या फेरीचा पहिला सामना होईल. क्वार्टर फायनलचा पहिला सामना होईल. तिसऱ्या चढ्याला समोर जातोय श्रीराम कर्दे संघाकडून एक नवोदित कबड्डीपट्टू आहे. कशा पद्धतीने धोक्याच्या चढाईला समोर जाणार आहे, धोक्याच्या चढाईचं शिवधनुष्य कशा पद्धतीने पेलणार आहे, कारण सीमावता सालदुरे संघ पूर्ण संघ मैदानात आहे. त्या वाटाय लात मारून आणि प्रामाणिकपणाने कबूल होतोय तो खेडेकर. आणि याच वर्षी राज्य पंच म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे पंच पॅनलचे आमचे सहकारी आमचे मित्र सन्माननीय सत्यवंजित दळवी सर याच ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. सर्वश्रेष्ठ 2018 मुरुडच्या ऐतिहासिक मैदानावरती सत्यवंजित दळवी सर आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. सत्यवंजित दळवी सरांना विनंती करतो की आपण इकडे यायचंय, आपलं दालन इकडे आहे. प्रेक्षकांमध्ये बसून प्रेक्षक म्हणून एक मनमुरतपणे आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. राज्यस्तरीय पंच म्हणून याच वर्षी नियुक्ती झालेले सत्यवंजी दळवी सर, त्याचप्रमाणे तुषारजी पाटील आणि आपल्या छत्रस या ठिकाणी दाखल होते. सत्यवंजी दळवी सर आपलं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि पुढील समालोचनासाठी मी विनंती करतो क्षीरसागर सरांना. या ठिकाणी आपण पाहतो की पुन्हा एकदा थर्ड रेडला सामोरा जातो सीमामाता सालदुऱ्या संघ. इथे मात्र डिफेंडर्स पुन्हा एकदा समोर येतोय. रेडवर मात्र या ठिकाणी बाद होतोय. अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक तुम्हाला डिफेंड मार्क वरती या ठिकाणी पाहायला भेटतंय. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सत्यवंजी दळवी सर देखील उपस्थित झालेत. त्यांचा देखील मनापासून स्वागत आहे. अर्थातच त्यांची सुकन्या या ठिकाणी उपस्थित राहिलेली नाहीये. परंतु तिच्याबद्दल देखील मित्रांनो सांगेल की काही दिवसापूर्वीच अर्थातच या ठिकाणी वर्ल्ड लेवलची या ठिकाणी जागतिक अर्थातच लेवलची जी स्केटिंगची जी स्पर्धा झाली होती त्या स्केटिंगच्या स्पर्धेमध्ये तिने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील आपल्या नावाची नोंद केली आहे. कमी वयाची ती स्पर्धक होती आणि जागतिक अर्थात त्या स्पर्धेमध्ये कमी वयाची स्पर्धक असून देखील तिने आपल्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंद केलेली आहे. विजेती ठरलेली होती त्या स्पर्धेमध्ये आणि ती स्केटिंगची स्पर्धा रिव्हर्स स्केटिंग होती. अर्थातच या ठिकाणी पाठीमागे जाऊन ती स्पर्धा तुम्हाला पूर्ण करायची होती. ती स्पर्धा देखील तिने मला वाटतं तब्बल किती तास तिने ते रिव्हर्स स्केटिंग केलेलं होतं. तब्बल 7 तास तिने रिव्हर्स स्केटिंग केलेलं होतं आणि कमी वयाची स्पर्धक म्हणून देखील तिने नाव लोकित त्या ठिकाणी पटकवलेला होता. टीव्हीवरती देखील आपण तिला पाहिलेलं असेल. तर असे जी कन्या होती आपल्या या दाखवलीची तिचे पूज्य पिताजी या ठिकाणी सत्यवंजी दळवी देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यामुळे इथे मात्र जातोय पुन्हा एकदा या ठिकाणी चढाईकडे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की कर्दे संघ खेळतोय केवळ 4 गुणांवरती तर सालदुरेचा संघ खेळतोय 6 गुणांवरती. 2 गुणांची आघाडी या ठिकाणी सालदुरे संघाकडे नक्कीच असेल. परंतु या ठिकाणी मात्र 2 गुणांची आघाडी फार मोठी म्हणता येणार नाही काटकर सर, कारण या ठिकाणी चांगली रेड एक सुपर रेड पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकते हे आपण पाहू. श्रीराम कर्दे संघ, श्रीराम कर्दे संघ एक बलाढ्य संघ आहे. या स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून देखील त्या संघाकडे पाहिलं जातं. या ठिकाणी व्यासपीठावरती देखील अनेक मान्यवरांची देखील उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय. याच्यानंतर होणारा सामना तो देखील तेवढाच हाय व्होल्टेज होईल, कारण तो सामना असेल शिवशक्ती आसूत आणि प्रतिस्पर्धी संघ जागमाता केळशी यांच्यामधली लढत तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. दोन्ही संघांसाठी या ठिकाणी सेकंड कॉल असेल, तुम्हाला थर्ड आणि फायनल कॉल मिळतात माहितीचा ताबा घ्यायचा. दरम्यान या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं सरपंच चषक 2018च्या माध्यमातून मी सागर या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. मध्यंतरासाठी खेळत आपल्याला देखील आपल्याला पाहायला भेटतोय. एकीकडे श्रीराम कर्दे संघ आहे तर दुसरीकडे सीमामाता सालदुरे संघ. अशा पद्धतीची लढत या ठिकाणी तुम्हाला अजमावायला आणि या ठिकाणी पाहायला भेटेल. दुसरा पुकार या ठिकाणी पुढच्या सामन्यासाठी देऊन झालेला आहे. शिवशक्ती आसूत आणि जागमाता केळशी यांच्यामध्ये तो सामना होईल. त्यामुळे या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा
श्रीराम कर्जे संघाकडून आक्रमण करतोय जितू माने सरकार तयार घ्या. अनेक मैदानावरती वागणी खेळी साकारणारा खेळाडू तुम्हाला पुन्हा एकदा मुरुडच्या ऐतिहासिक मैदानामध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स सादर करेल. इथे मात्र मधल्या फळीमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आज देखील जरा इथे मात्र पंच आपले एक्सेप्ट करतात आणि इथे हा जो स्टार डिफेंडर्स होता तो मात्र बॅकलाईनच्या पाठीमागे जाईल. खऱ्या अर्थानं आना भाका घेतल्या जातात या ठिकाणी कबड्डीच्या मैदानामध्ये. आणि मित्रांनो नेहमीच म्हणतो जर खऱ्या अर्थानं जर शब्दात जर खऱ्या ठरल्या असता तर सर्वात जास्त वेळा बळी गेला असता तो परमेश्वराचा. कारण आपण देवाची शपथ सर्वात जास्त वेळा घेतो म्हणून बऱ्याचे शब्द खऱ्या ठरत नाही. इथे मात्र पुन्हा एकदा रेड मार्कवरती जातो तो जितू माने स्टार खेळू हे चमकता सितारा आणि पुन्हा एकदा तोच या ठिकाणी मात्र खेळ साकारण्यासाठी सज्ज होतोय. सर्वांनी ठिकाणी मात्र पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा हा प्रयत्न होता. यशस्वी खेळाडू आहे, लहान खेळाडू आहे, समजता सितारा दापोली तालुक्यातल्या अनेक मैदानावरती वारळी खेळी त्यांनी साकारल्या. अनेक वेळेला श्रीराम कर्जे संघाला विजय संपादन करून दिला. खऱ्या अर्थानं सुयोग क्रीडा मंडळाचा खेळाडू आहे. इथे मात्र श्रीराम कर्जे संघ अर्थातच सुयोग क्रीडा मंडळाचा श्रीराम कर्जे संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतोय. त्यामुळे आक्रमण करतोय. 3 नंबरची दर्शी परिधान केला आज समजता सितारा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतोय. अर्थातच तो टचचा देखील वापर त्याच्या माध्यमातून होईल. पायाचा वापर होतोय. पदं झाली तर या ठिकाणी कमालीच आहे. मग खेळ कोणताही असू दे, क्रिकेटचा असू दे किंवा कबड्डीचा असू दे, जर तुमचं फुटवर्क जर स्ट्रॉंग असेल तर अर्थातच या ठिकाणी जमेची बाजू मानली जाते. कारण म्हणतो की या ठिकाणी पायाने चालणारी माणसं अंतर कापतात, डोक्याने चालणारी माणसं ध्येय गाठतात. तुम्हाला ध्येय गाठायचं तर पायाबरोबर डोक्याचा वापर करावा लागेल. कारण कबड्डीचा खेळ आहे हा खेळ खऱ्यातनं फिगरचा नसून जिगरचा आहे. तुमच्याकडे चांगली फिगर नसेल तरी पण चालेल, दॅट्स नो प्रॉब्लेम. परंतु या ठिकाणी जर सामना जिंकायचा असेल तर फिगर चांगली असणं गरजेचं आहे. आणि आणि खेडेकर सरकार तार खेळू मात्र बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय. दरम्यान या ठिकाणी मात्र आपण पाहतोय थर्ड रेंडला सामोरा जातोय तन्मय शिंदे सरकार तार खेळू. श्री भैरवनाथ मुरुड यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अतिशय दैदिप्यमान कामगिरी करणारा खेळाडू इथे मात्र गुणाची कमाई करतोय. आणि या ठिकाणी पाहतोय की जो लेफ्ट कॉर्नरचा जो खेळाडू होता, राईट कॉर्नरचा मात्र जो खेळाडू होता त्याला मात्र तो बॅकलाईनच्या पाठीमध्ये पाठवतोय. गुणाची कमाई करून मात्र या ठिकाणी जो बॅकफूट वरती गेलेला जो संघ होता फर्स्ट हाफ मध्ये श्रीराम कर्जे संघ तो मात्र फ्रंट फूट वरती येण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करतो. इथे मात्र पाय उंचावण्याचा प्रयत्न होता, हिट मारण्याचा प्रयत्न होता, तो रेडरच्या माध्यमातून डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. यश भेटत नाहीये आणि पुन्हा एकदा सुरक्षित पद्धतीने आपला कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय जितू माने सरकार तार खेळू आहे. खऱ्या अर्थानं छोटी हाईट बॉडी फाईट मुकाबला टाईट करण्याची ताकद जितू मध्ये मोमेंटमचा वापर करतोय. आणि या ठिकाणी मात्र रनिंग हँड टचच्या जोरावरती खेळाडूला बाद करतोय. गुणाची कमाई करून आपल्या संघासाठी देतोय. आणि हा महत्वाचा जो सामना होता क्वार्टर फायनलचा सामना त्याच्यामध्ये मात्र या ठिकाणी यश संपादन करण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोमेंटमचा वापर होता या ठिकाणी डिफेंडरच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी मात्र सुदैवी ठरतो तो डिफेंडर. जर रेडर थोडासा जर आतमध्ये आला रेडर बाद होतो, एक मात्र खेळाडू शिल्लक राहतोय. आणि बघता बघता या ठिकाणी सीमा मात्र सालगिरे संघ हा संपूर्णपणे ऑल आउट होतोय. आणि ऑल आउट झाल्यानंतर संपूर्ण खेळाडू या ठिकाणी संपूर्ण संघ मैदानात दाखल होतोय. आणि त्याच वेळेला खेडेकर सरकार उंच पुरा खेळाडू या ठिकाणी मात्र चढाईला सामोरा जाताना देखील पाहायला भेटेल. खूप काही डिफेंड असेल या खेळाडूवरती. ह्या खेळाडूची जर जादू चालली तर पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र सालदोऱ्याचा संघ पलटवार करू शकतो. पहिल्या हाफ मध्ये आपण 2 गुणांची कमाई आघाडी घेणारा हा जो संघ पाहतो सीमा मात्र सालदोऱ्याचा तो मात्र सेकंड हाफ मध्ये मात्र थोडासा बॅकफूट वरती देखील जाताना पाहायला भेटतोय. यालाच कबड्डी म्हटलं जातं. कबड्डी म्हणजे काय आहे? कबड्डी म्हणजे पॅशन आहे, कबड्डी म्हणजे जोश आहे, कबड्डी म्हणजे जुनून आहे, कबड्डी म्हणजे हुनर आहे, कबड्डी म्हणजे टॅलेंट आहे. आणि खऱ्यातनं टॅलेंट तुम्हाला इथे कबड्डीच्या मैदानावरती मित्रांनो पाहायला भेटते. जितू माने आक्रमण करतोय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 7 खेळाडूंचं क्षेत्रक्षण आहे आणि 7 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये 1 मॅन आर्मी तुम्हाला जितू माने या ठिकाणी पाहायला भेटेल. एका जागी स्थिर उभा राहतो, क्षेत्रक्षणाची पाहणी करतोय. आणि त्याच वेळेला घड्याळावरती देखील त्याचं लक्ष देखील आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा आपल्या कांगणामध्ये तो ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक आक्रमण करतोय. 6 नंबरची दर्शी परिधान केला उंच पुरा खेळाडू या ठिकाणी खेडेकर असेल. खूप काही अर्थातच या ठिकाणी या रेडवरती देखील डिपेंड असेल. खेडेकर यशस्वी होणं गरजेचं आहे, याची जादू चालणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय की सामना सालदूर आहे आणि श्रीराम कर्जे यांच्यामध्ये सुरू आहे. हा खेळाडू जर चालला असता तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये पकड मजबूत करण्यामध्ये यशस्वी ठरला असता तो सालदूरेचा संघ. ज्या पद्धतीने बऱ्याच वेळेला इंटरनॅशनल
क्रिकेट मध्ये देखील आपण पाहतो भारतीय संघ बऱ्याच वेळा विराट कोहलीवरती डिपेंड असतो, त्याच पद्धतीने इथे जर कबड्डीचा जर विचार केला आपण तर विशेषतः सालदुरे संघ देखील हा खेडेकरवरती डिपेंड तुम्हाला पाहायला भेटतो. आणि तर इथे मात्र पुन्हा एकदा जितू माने आक्रमण करतोय, बॅक टू बॅक आक्रमणाची जबाबदारी या ठिकाणी जितू माने स्वतःच्या खांद्यावरती घेतोय. श्रम कर्तेमध्ये साहिल माने देखील तुम्हाला खेळताना पाहायला भेटेल. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या पाच मिनिटाचा कॅच शिल्लक आहे. थर्ड रेड आहे, कर्जे संघ खेळतोय. आपण पाहतोय 12 गुणांवरती खेळतोय, तर सालदुरे संघ खेळतोय 7 गुणांवरती खेळतोय. 12-7, 7-12 5 गुणांच्या आधारे कर्जे संघाकडे शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. आणि महाराष्ट्राचा खऱ्यात हा तार खेळू चमकता सितारा साहिल माने ऑन रेड मार्क वरती तुम्ही पाहताय. महाराष्ट्रामधला असं कुठलं मैदान नाहीये, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करणारा साहिल माने हा दापोलीचा तार खेळू चमकता सितारा इथे मात्र निसटला जातोय. क्रांगणामधून सही सलामत एकाची कमाई करतोय. आणि बॅकफूट वरती पडणारा श्रीराम कर्जे संघ सेकंड हाफ मध्ये मात्र अप्रतिम परफॉर्मन्स सादर करतात. खऱ्या अर्थाने खासियत आहे श्रीराम कर्जे संघाची. जर तुम्ही टास प्रो कबड्डीमध्ये पाहिलं असेल यू मुंबा देखील अशाच पद्धतीचा संघ आहे मित्रांनो. सुरुवातीच्या हाफ मध्ये थोडासा बॅकफूट वरती असतो, सेकंड हाफ मध्ये मात्र अप्रतिम परफॉर्मन्स सादर करतो. तशाच पद्धतीचा हा संघ श्रीराम कर्जे संघ आहे मित्रांनो. सुरुवातीच्या हाफ मध्ये मात्र थोडासा बॅकफूट वरती जातो, सेकंड हाफ मध्ये मात्र पलटवार करतो. आणि तशीच खेळ इथे मात्र अपेक्षित होती जी या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. 6 नंबरची दर्शी परिणाम केलेला खेडेकरच्या माध्यमातून आणि तोच खेडेकर अप्रतिम रेड मार्फत आपण प्रदर्शन पाहतोय. आणि मला वाटतं जितू माने सरकार स्टार डिफेंडर्स होता तो मात्र बॅक लाईनच्या पाठीमागे जातोय. 4 मिनिटाचा काही शिल्लक आहे आणि जितू माने ऑफ कोर्ट ही एक चांगली गोष्ट असेल की सालदुरे संघाला. सालदुरे संघ मात्र पलटवार करू शकतो कारण या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या जवळजवळ 4 मिनिटाचा काही शिल्लक आहे. अजून मात्र तुमच्याकडे खूप मोठी संधी असेल कारण जवळजवळ तुम्हाला अजून देखील 4-5 रन करण्याची संधी नक्कीच भेटू शकते. तन्मय सिंधीला आपण पाहतोय हा देखील खऱ्या अर्थानं स्टार खेळाडू दापोली तालुक्यातले. दापोली तालुक्यातले जे टॉप 10 चे आपण जे खेळाडू मित्रांनो पाहतो त्याच्यामध्ये देखील तन्मय शिंदेचं देखील नाव या ठिकाणी येऊ शकतं कारण अलीकडच्या काही महिन्यामध्ये हा खेळाडू ज्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स सादर करण्यामध्ये यशस्वी ठरतो त्याच्या शानदार खेळाच्या जोरावरती श्रीराम कर्जे देखील अनेक स्पर्धा जिंकत यशस्वी ठरताय. दरम्यान आक्रमण करताय पुन्हा आणि तन्मय जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सामना श्रीराम कर्जेच्या बाजून असेल दावा केला जातोय. हा देखे जरा किस्मे कितना है दम हे चित्र तुम्ही पाहू शकता. शेवटच्या 3 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी मात्र हार मानत नाहीये तो तन्मय शिंदे. एका जागी स्थिर उभा राहिले स्टॅच्यू सारखं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो तन्मय शिंदेच्या माध्यमातून. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न हंसांच्या माध्यमातून इशारा येतो. या स्कॅड मात्र बाद होईल आणि या ठिकाणी एका गुणाची कमाई केली जाते. पण आशुतोष साळुंके सरांच्या माध्यमातून इशारा आला होता. या ठिकाणी मात्र अतिशय सुंदर असं या ठिकाणी आपण चित्र पाहतो मित्रांनो. सामना मात्र होत आहे या ठिकाणी प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पुन्हा या ठिकाणी तन्मय शिंदे ऑन रेड मार्क वरती असेल. तन्मयने खऱ्या अर्थाने सामन्याचं चित्र बनवलंय कारण पहिल्या हाफ मध्ये 2 गुणांनी पिछाडीवरती असणार या ठिकाणी श्रीराम कर्जे संघ उत्तरार्धाच्या खेळामध्ये ज्या पद्धतीने पलटवार करतोय अप्रतिम खेळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सादर केली जाते की तन्मय शिंदेच्या माध्यमातून. शेवटच्या 2 मिनिटाचा काही शिल्लक आहे. इथे आपण जर सीमा माता सालदुरे संघाचा 4 नंबरची दर्शी परिधान केला हा देखील खेडेकर नावाचा जो खेळाडू आहे त्याला या ठिकाणी मात्र फॉर्म मिळणं गरजेचं आहे. त्याचा जर फॉर्म परत आला तर मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये पलटवार करू शकतो. ह्याच्या नंतरचा होणारा सामना शिवशक्ती असून आणि प्रतिस्पर्धी संघ असेल राजमाता केशी दोन्ही संघांना थर्ड आणि फायनल कॉल या ठिकाणी देतोय. आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू असणारा सामना श्रीराम कर्जे संघ तर दुसरीकडे बलाढ्य संघ सीमा माता सालदुरेचा संघ. संधी नक्कीच आहे या सामन्याच्या अर्थातच पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्याची आणि त्या संधीचं सोनं केलं जात आहे का बघायचं आहे. जिंदगी जिना आसान नाही होता दोस्तो, बिना संघर्ष के कोई महान नाही बनता. जब तक ना पड़े हाथोड़ी की चोट पत्थर भी भगवान नहीं बनता. पत्थर को भगवान बनना है तो पहले घाव सहने पड़ते. ये तो कबड्डी का मैदान है दोस्तों. आपको स्टार बनना है तो पहले यहाँ पर बेहतरीन परफॉर्मन्स दिखाना पड़ेगा आणि तो परफॉर्मन्स या ठिकाणी मात्र सादर केला जातोय तो श्रीराम कर्जे संघाच्या माध्यमातून. दरम्यान त्याला तेवढंच थोडीच थोडी या ठिकाणी प्रत्युत्तर देखील या ठिकाणी सालदुरे संघाच्या माध्यमातून देखील दिलं जात आहे. पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी अधिराज्य होतं, दुसऱ्या सत्रामध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की कमबॅक केलं जाते, वापसी केली जाते. श्रीराम कर्जे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तन्मय शिंदे ऑन रेड मार्क वरती आहे. दरम्यान इथे
पुरेपूर 30 सेकंदाचा वापर त्याच्या माध्यमातून केला जातोय. टाइम पास या ठिकाणी नक्कीच केले जाईल. एक नवा बॉली रेड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने आपण पाहतोय जयपूर क्विक पॅंथरचा जसवीरला पाहतो अशाच पद्धतीची तो खेळ साकारतो. मित्रांनो मिड लाईनच्या जवळ येतो, थोडासा रेंगाळतो, घुटमळतो आणि त्याच्यानंतर तो आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतो. तसं चित्र इथे मात्र तन्मयच्या माध्यमातून पाहिलं. शेवटच्या जवळजवळ एका मिनिटाचा खेळ शिल्लक आहे आणि ऑन रेड मार्कवरती थर्ड रेडला सामोरा जातोय. तो आपण पाहू शकतो तन्मय सिद्धे असेल दोन नंबरची जर्सी परिधान केली. हा चमकता सितारा स्टार खेळाडू खऱ्या अर्थानं आजची जी रात्र आहे ती स्वतःच्या नभावरती करण्याचा प्रयत्न करेल. आज की शाम यहां पर तन्मय सिंधे के नाम हो सकते हैं. जिस तरह से उन्होंने परफॉर्मेंस दिखा दिया है, शानदार परफॉर्मेंस. इथे मात्र कोणाशीला बीट होतोय. तो डिफेंडर्स या ठिकाणी द्विधा मनस्थिती होती. ती डिफेंडरची या ठिकाणी आपण पकडायचं की नाही पकडायचं अशा मनस्थितीमध्ये असताना मात्र रिटर्न त्याचा फायदा उठवतोय आणि सही सलामत सुरक्षित पद्धतीने आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. जाता जाता एका गुणाची कमाई नक्कीच करेल आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणी मात्र आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना इथे मात्र श्रीराम कर्देस्तक आणि सीमामाता सालदुरे यांच्यामध्ये लढत समाप्त होते आणि आपण पाहतो की या ठिकाणी श्रीराम कर्देस्तक विजय ठरतोय. विजय संघाचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. एक चांगला सामना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आपण पाहतोय सरपंच चषक 2018 आणि या ठिकाणी मात्र हा दुसऱ्या फेरीचा सामना होता, क्वार्टर फायनलचा सामना होता आणि श्रीराम कर्देस्तक विजय ठरतो. विजय संघाचं मनापासून अभिनंदन आणि या ठिकाणी मात्र मी सीमामाता सालदुरे संघाचा जो कर्णधार आहे त्याला विनंती करतो की मंचावरती यावं. या ठिकाणी सीमामाता सालदुरे संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय मंचावरती यावं. ज्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपल्याला देखील सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी गाटकर सर हारे जरूर आहे लेकिन दर्शकों के दिलों पर राज करके हारे. यानी कि फिर एक मरतबा एक बेहतरीन मुकाबला दर्शकों को भी देखने को मिला था. यहाँ पर काफी फासले से यहाँ पर जीते लेकिन पहले हाफ में जिस तरह से परफॉर्मेंस दिखाया था यहाँ पर सीमामाता सालदुरे की टीम ने काफी बढ़िया परफॉर्मेंस देखने को मिला था. इधे मात्र सामना समाप्त झाला आहे. मी विनंती करतोय सालदुरे संघाच्या कर्णधाराला मंचावरती जायचं आहे. ज्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. या ठिकाणी मी विनंती करतोय या ठिकाणी सीमामाता सालदुरे संघाच्या कर्णधाराला की या ठिकाणी मंचावरती जायचंय, सन्मान चिन्ह घ्यायचंय. मी व्यासपीठावरील देखील मान्यवरांना विनंती करतोय की सीमामाता सालदुरे संघाच्या कर्णधाराला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं. याच्यानंतर मी जातोय पुन्हा एकदा आदरणीय नरवणकर सरांकडे. त्यांचा देखील आपण आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकणार आहोत. एक भारी आवाज, एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे देखील आपण सर्वजण आदराने पाहतो. मुरुडचे आनमान शान म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. नरवणकर सर तुमच्याकडे नक्कीच येतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय शिवसेना युवासेना शाखा मुरुड आणि त्याचबरोबर जय भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित सरपंच चषक 2018 आदरणीय वसंतजी रौदे साहेबांची देखील उपस्थिती. व्यासपीठावरती आपण पाहतोय रौदे साहेब आपलं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आसूत नगरीचे आदरणीय उपसरपंच वसंतजी रौदे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि पुन्हा एकदा जातोय नरवणकर सरांकडे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतो आहोत आसूत ग्रामपंचायतीचे वसंतजी रोले यांचं यथोचित सन्मान करणार आहोत. शाखा प्रमुख कमलाकर घडशे यांच्या शुभ हस्ते. दरम्यान या ठिकाणी काही देणगीदारांचा उल्लेख करणार आहे. श्री दामू अण्णा पवार यांच्याकडून 200 रुपये, श्री पांडुरंग भागोजी दामणे 500 रुपये आणि श्री प्रभाकरजी लाले सरपंच टाळसुरे यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी या सरपंच चषक 2018 या स्पर्धेतील पुढील सामना आपण पाहणार आहोत. उपउपांत्य फेरीचा हा पहिला सामना आहे. टाळसुरे आणि आसूद आणि जाकमाता केळशी या दोन संघादरम्यान हा या स्पर्धेतील उपउपांत्य फेरीचा पहिला सामना सरपंच चषक 2018 सरपंचांच्या सन्मानार्थ खेळवली जाणारी भव्य दिव्य अशी स्पर्धा. तिसरं वर्ष या स्पर्धेचं, गेल्या वर्षी काही तांत्रिक कारणांमुळे ब्रेक पडला होता आणि त्यामुळे तिसरं वर्ष असलं तर या तिसऱ्या दिवशी भव्य दिव्य अशा स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीचा उपउपांत्य फेरीचा हा पहिला सामना खेळला जात होतो. जाकमाता केळशी आणि संघर्ष आसूद या दोन तुल्यबळ संघादरम्यान. दरम्यान चढाई करताना दिसतो शिवशक्ती आसूद. दरम्यान चढाई करताना दिसतोय 7 नंबरची पर्यंत परिधान केलेला खेळाडू जाकमाता केळशीच्या. 2-2 3 सगळ्या आणि 1 स्वतंत्र 7 खेळाडूंची क्षेत्ररचना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये अगदी निदान रेषा सोडून बोनस लाईन पर्यंत चढाई केलेली होती. बोनस रेषा पार करण्याचा केलेला प्रयत्न मात्र यश अजूनही आलेला नाही. पहिल्या चढाईमध्ये गुण मिळण्याचा प्रयत्न आटोकाट केलेला प्रयत्न आलेला प्रयत्नाला यश आलेला नाही. माघारी पुढचं प्रत्युत्तर दाखल जातो.
जाक माता कबड्डी संघ क्रोएशिया संघाचा खेळाडू असंख्य क्रीडाप्रेमी या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शेकडोच्या संख्येने क्रीडा रसिक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्रीडा रसिकांसाठी एक पर्वणी आहे मुरुड मध्ये होत असलेली ही सरपंच चषक 2018 ची स्पर्धा. दोन दिवस खेळली जाणारी ही भव्य दिव्य अशी दिवस रात्र खेळली जाणारी स्पर्धा. दरम्यान चढाई करताना दिसतोय तो 7 नंबरची बनियन परिधान केलेला हा खेळाडू. जात माझा खेळीशीच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात शांत आणि संयमी अशी आपली खेळी सजवतोय. दाखल जातोय तो जात माता केळशीचा खेळाडू. दरम्यान भव्य दिव्य अशा या सरपंच चषक 2018 मधील जे आकर्षक चषक आहे या चषकांविषयी थोडस आपण बोलूया. एवढं भव्य दिव्य आणि आकर्षक आणि मोठे चषक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षीरसागर सर आणि काटकर सर, आपण आपली तालुका आणि तालुक्याच्या बाहेर सुद्धा अनेक स्पर्धांना आपली उपस्थिती असते. अशा पद्धतीचा आकर्षक चषक आपण या आधीच्या कुठल्या स्पर्धेमध्ये पाहिले असतील किंवा नसतील, परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला हे आकर्षक चषक आपल्याला खूप सुंदर अशा आकर्षक पद्धतीने मांडलेलं पाहायला मिळतं आणि त्या चषकासाठी खरी लढाई होणार आहे या ठिकाणी या स्पर्धकांमध्ये. दरम्यान या ठिकाणी चढाई सागिक पदर पाहायला मिळते आणि एक गुण जमा होतो तो पहिला गुण जमा होतो तो सात माता केळशीच्या खात्यामध्ये. तिसरी चढाई करूया मरोकी लढाई दुवडाय. दोनच्या 3 सगळ्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपल्या आणि या ठिकाणी मात्र झटापट थोडीशी होताना दिसत होती, मात्र तितका संयम दिसतो खेळाडूंमध्ये, कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये. तिसरी चढाई आहे, चढाई पटलाच आक्रमकता घ्यावी लागणार आणि यावेळी मात्र सुंदररित्या बोनस गुण मिळवलेला आहे आणि यश संपादन करून माघारी फिरलेला आहे. सातत्याने चढाई करताना दिसतो हा 7 नंबरची बनियन परिधान केलेला खेळाडू. पण दोन खेळाडू 7 नंबरची बनियन परिधान केलेली आहेत, त्यामुळे थोडासा गोंधळ होतोय. आणि या मात्र झटापट होताना दिसतोय आणि या झटापटी मात्र झटापटीमध्ये मात्र चढाई पटू बाद होतोय. चढाई पटू बाद होतोय बोट आउट. दोन्ही संघातील एक एक खेळाडू बाहेर जातोय. एक एक गुण जमा होतो दोन्ही संघांच्या खात्यावरती. दरम्यान चढाई करताना दिसतोय तो जॅक माताचा खेळाडू. दोनच्या 3 सगळ्याचे 6 खेळाडूंची क्षेत्र रचना आहे. इथला या ठिकाणी मात्र पुनश्च एकदा आपण पाहतोय की जो आसूस संघाचा चढाई फुटतोय तो आक्रमण करतोय तो केळशी संघाच्या प्रांगणामध्ये. या ठिकाणी मात्र पुनश्च एकदा मध्यखडेमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. नरवणकर सरांकडे देखील आपण पुन्हा एकदा नक्कीच चालवून. दरम्यान या ठिकाणी मात्र सामन्याला सुरुवात झाली, पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि पुन्हा एकदा आक्रमण करतोय तो उजव्या कोपऱ्यामध्ये. 8 नंबरची 7 5 केलेला क्रॉस होता, इथे मात्र काउंट आउट सुरू होईल. 1 2 3 काउंट आउट सुरू आहे आणि कदाचित सामन्यातली पहिली सुपर रेड होते काय बघायचं आहे. अतिशय सुंदर परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला भेटतोय. नरवणकर सर यालाच खरे आता कबड्डी म्हटलं जात. मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी तुम्ही पाहत आहे, तब्बल 4 गुणांची कमाई केली जाते आणि 1 रेड सामन्याचं चित्र देखील बदलवू शकते. हे चित्र मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा नरवणकर सरांकडे. कबड्डी हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कारण कुठला संघ कुठल्या क्षणी मोठी झेप घेईल सांगता येत. कारण एकाच चढाईमध्ये 10 गुण एक खेळाडू मिळवू शकतो, त्यामुळे एकाच चढाईमध्ये कलाटणी मिळू शकते पूर्ण सामन्याला. दरम्यान पुन्हा एकदा 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात हा 7 नंबरची बरियन परिधान केलेला खेळाडू आपल्याला खेळ. 2-1 स्वतंत्र अशी क्षेत्ररचना आहे ती जाक माताची. अखेरचे 3 खेळाडू किल्ला लढवत आहेत आणि यावेळी मात्र वेग घेतला होता, यश येत नाहीये, माघारी फिरतोय. प्रत्युत्तरादाखल जाणार आहे तो जाक माता केळशीचा हा खेळाडू. इथल्या क्रीडाप्रेमींविषयी आपण बोलत होतो मग अशी, क्रीडाप्रेमी किती शांत आणि संयमी आहेत, कुठलीही गडबड नाही, कुठलाही गोंधळ नाही, शांतपणे पूर्ण कबड्डीचा आनंद घेत आहेत, कबड्डी खेळाचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शेकडोच्या संख्येने या ठिकाणी क्रीडाप्रेमी आहेत. रात्रीचे 11:30 वाजले असले तरी क्रीडाप्रेमींची संख्या आपल्याला वाढताना दिसते आहे, कमी होत नाहीये आणि शांत आणि संयमी असा हा सगळा खेळाचा आनंद घेताना इथले क्रीडाप्रेमी दिसत आहेत. ही नुसतीच गर्दी नाहीये, गर्दींची गर्दी आहे.
तर या ठिकाणी मात्र या ठिकाणी मात्र झटापट दिसते आणि एक खेळाडू बाद होतो या झटापटीमध्ये जात माताचा एक खेळाडू बाद होतो गुण जमा होतो तो शिवशक्ती आसोच्या खात्यामध्ये दरम्यान आपल्या संघाची घसरती बाजू सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतोय हा खेळाडू लात मारून गडी टिपण्याचा प्रयत्न केलेला यश काय आलेला आहे पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यात आपले खेळ सजवतोय उजव्या कोपऱ्यात खाली उसळ आणि यावेळी मात्र झटापट यावेळी मात्र झटापटीमध्ये एक डिफेंडर बाद होतोय एक गुण जमा होतोय तो जाख माताच्या खात्यामध्ये आणि पुन्हा एकदा तीन खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपल्या क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे 2-1 सगळे आणि एक स्वतंत्र अशी क्षेत्ररचना आहे ती जाख माता केळशीची खेळी सजवतोय 7 नंबरची पर्यंत प्रधान केलेला खेळाडू शांत आणि संयम समोरच्या खेळाडूला पुरेपूर आजमावत आपली खेळी सजवतोय कुठला खेळाडू हाताला लागू शकेल याचा पुरेपूर अंदाज घेत आपली खेळी सजवतोय या ठिकाणी मात्र काउंटडाऊन सुरू होतोय माघारी फिरतोय प्रत्युत्तरादाखल जातोय तो केळशीचा खेळाडू केळशी खरं तर खेळाडूंची पंढरी आहे केळशीमध्ये एकापेक्षा एक नामवंत खेळाडू शैलेश सावंत सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू केळशीमध्ये तयार झाला आणि अशा केळशीमध्ये अनेक खेळाडू तयार होतात आणि केळशीतला हा संघ आपल्याला या ठिकाणी आपली या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवताना दिसतं यावेळी मात्र काहीतरी बलिदान केलेलं आहे आणि एक गुण जमा झाला तो जात माताच्या खात्यामध्ये दरम्यान पुन्हा एकदा 8 नंबरची पर्यंत प्रदान केलेला खेळाडू 2-2 असे 4 खेळाडूंची क्षेत्र रचना आहे ती जात माता खेळीची आणि खेळी सजवतोय आणि यावेळी मात्र मोठी झटापट दिसते आणि या झटापटीमध्ये चढाईपटू बाद होतोय एक गुण जमा होतोय जात माताच्या खात्यामध्ये आणि हळूहळू पुन्हा एकदा उभारी घेताना दिसतो तो जात माता खेळीचा संघ मघाशी झालेला जो आपण अटीतटीचा सामना बघितला होता दुर्गादेवी मुरुड आणि केळशी या सामन्यामध्ये निसटता विजय मिळवला होता तो केळशीने एका गुणाने विजय संपादन केला होता अगदी निसटता विजय केळशीच्या पदरी पडला होता आणि तोच केळशीचा संघ या ठिकाणी मात्र झुंज देताना दिसतो तो शिवशक्ती आसूद या संघाबरोबर दरम्यान तुटीत काळ आणि या तुटीत काळामध्ये दोन्ही संघाचे खेळाडू आपल्या संघ व्यवस्थापकांशी चर्चा करताना संघ व्यवस्थापक काही कानमंत्र देत आहेत दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक या ठिकाणी खेळाडूंना कानमंत्र देत आहेत कशा पद्धतीने आपला खेळ करायचा आहे कशा पद्धतीने सामना जिंकायचा आणि या स्पर्धेतलं आपलं आव्हान टिकवून ठेवायचं आहे याविषयीच्या थोड्याशा गुजगोष्टी होताना दिसत आहेत दोन्ही संघाला या स्पर्धेतील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी ही स्पर्धा हा सामना जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे 6 नंबरची पनियन प्रदान केलेला हा खेळाडू 6 नंबरचा खेळाडू आपली खेळी सजवताना दिसतोय तो जॅक माताच्या 5 खेळाडूंच्या चित्ररक्षणात बलाढ्य असं या 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे आणि ते भेदून आपल्याला एक गडी टिपायचा आहे गुण जमवायचा आहे याचा पुरेपूर विचार करून मध्येच लक्ष आहे ते काउंटडाऊन कडे माघारी फिरतोय शांत आणि संयम खेळीकर माघारी फिरतोय प्रत्युत्तर दाखल जातोय तो माहिती आहे दरम्यान 2-2 सकाळ आणि 4 खेळाडू अशी क्षेत्ररचना आहे ती शिवशक्ती वणनची शिवशक्ती असोद या संघाची शिवशक्ती असून तिसरी चढाई करूया बरोबर की लढाई डुअर डाय कुछ तो करना पडेगा यार आणि यावेळी मात्र आक्रमक होतोय मैदानाची शपथ घेतो आणि यावेळी मात्र रायडर बाद पंचांचा निर्णय अंतिम होईल खेळाडू पंचांशी वाद घालाय तिसरी चढाई शिवशक्ती असो तिसरी चढाई डुअर डाय करूया मरो की लढाई कुछ तो करना पडेगा 4 खेळाडूंच्या क्षेत्र रक्षणात आपली खेळी सजवतोय हा 6 नंबरची पर्यंत प्रदान केलेला खेळाडू काहीतरी करावं
गावच लागणार आहे, अकरा फक्त गावच लागणार आहे, खेळाडू ओटी पळत लागणार आहे. अन्यथा आणि यावेळी मात्र सटापटीमध्ये बाद होतोय, चढाईपटू बाद होतोय, एकूण जमा होतोय तो केळशीच्या खात्यामध्ये. आणि दरम्यान मध्यंतरासाठी खेळ थांबतोय. मध्यंतरापर्यंतचा गुणफलक आहे केळशी कबड्डी संघ 7 गुण, असुद 8 गुण, 1 गुणांची आघाडी येते असुद या संघाकडे. नाम मात्र अशी 1 गुणांची आघाडी येते असुद या संघाकडे. दरम्यान आपण आस्वाद घेतो, आपण आनंद घेतो तो सरपंच चषक 2018 या स्पर्धेचा. सरपंच चषक 2018 या स्पर्धेतील उपउपांत्य फेरीचा पहिला सामना सुरू. आणि या उपउपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये शिवशक्ती आसूद हा संघ 1 गुणांच्या आघाडीवरती मध्यंतरापर्यंत. मध्यंतरानंतर कुठला संघ आपलं या स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवेल आणि पुढे चाल घेईल हे आपल्याला कळणार आहे. दोन दिवस चालणारी ही भव्य दिव्य अशी दिवस रात्र चालणारी स्पर्धा. आजचा पहिला दिवस, उद्या या स्पर्धेतील शेवटचा दिवस आणि उद्याच या स्पर्धेतील अंतिम सामना याच क्रीडांगणावरती खेळला जाणार. आणि अंतिम सामन्यानंतर लगेचच याच व्यासपीठावरून या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान मध्यंतरानंतर खेळाला सुरुवात होते. पुन्हा एकदा मध्यंतरापर्यंतचा गुणफलक आहे केळशी 7 गुण आणि आसूद 8 गुण, 1 गुणांची आघाडी आहे मध्यंतरापर्यंत. मध्यंतरानंतरच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. आपण पुढील समालोचनासाठी जाणार आहोत काटकर सर. धन्यवाद नरवणकर सर. खऱ्या अर्थानं समालोचन कसं असायला पाहिजे, सुटसुटसुट भाषेतून सुटसुटसुट शब्द फेकीतून आपल्याला नरवणकरांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. धर्मांचकाळाने ह्या सामन्याचा उत्तरार्ध सुरुवात झालेली आहे. मध्यंतर सामन्याला सुरुवात झालेली आहे. एक चढाई करून जागमाता केळशी संघाचा चढाई पट्टू माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर शिवशक्ती असूद संघाने करून तोय देखील माघारी परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर करतोय जागमाता केळशी संघाचा एक हरून दरवाजा उच्चापूर असा कबड्डी पट्टू. मध्यंतरपर्यंत नाममात्र एका गुणाची असणारी आघाडी शिवशक्ती असूद संघाकडे आपल्याला पाहायला मिळते, तर एका गुणाची उणीव आहे ती जागमाता केळशी संघाकडे. कोण मारणार बाजी, कोण ठरणार विजयाचा दावेदार, कारण विजयाचे दावेदार असणारे दोन्ही संघ ह्या स्पर्धेमध्ये ह्या सामन्यामध्ये विजय संपादन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ह्या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे. आणि धोक्याची घंटा वाजते, तिसरी चढाई तिसऱ्या चढाईला सामोरं जातोय तो जातमाता केळशी संघाचा कबड्डीपट करोया मोर निर्णायकमक चढाई आहे. रिकाम्यात जर माघारी परतला तर मैदानाच्या बाहेर जाऊ लागणार आहे जबरदस्त. आणि एका गुणाची कमाई होते ती केळशी जागमाता केळशी संघाच्या खात्यात. तिसऱ्या चढाईला सामोर जातोय शिवशक्ती असूद संघाकडून 7 नंबर बनवून प्रदान केला रेवाळे. शिवशक्ती असूद संघाचा एक चाणक्य चपळ असा कबड्डी पडतो. धोक्याच्या चढाईला सामोर जातोय निर्णायकमक चढाई करो या मरो ही देखील चढाई रिकाम्या हाताने जर रेवाळे माघार परत तर मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. गुणांची कमाई करणं ही काळाची गरज आहे. क्या बात आहे, जबरदस्त आहे. आणि धावत जाऊन एक गळती बाद करण्यात यशस्वी होऊन एका गुणाची कमाई होते ती शिवशक्त्याच्या संघाच्या खात्यात. आणि धर्मांचे काळात त्याला प्रत्युत्तर करतोय जागमाता वाळुंगे जागमाता केळशी संघाचा एक उच्च. उच्चापुर असा कबड्डीपट्टू आपल्या संघाची मदार आपल्या खांद्यावरती घेत बचावात्मक खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. कारण विजयाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चढाईपर्यंत प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळणार. ह्या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो सेमी फायनल मध्ये दाखल होईल. आणि सेमी फायनल मध्ये जर दाखल झाला तर एका पारितोषिकाचा तो मानकरी ठरणार आहे. आणि म्हणून हेच का हा खेळ मात्र हा सामना मात्र सावधगिरीने खेळणं ही काळाची गरज आहे. धर्मांचे काळ चढाई करतोय जातमाता केळशी संघाचा एक अरुण नरवाज कबड्डी घेतो. सामन्यामध्ये चालू असणारा विजय होणाऱ्या संघाला विनंती करेन की आपण याच ठिकाणी मैदानावरतीच थांबायचं आहे. आणि श्रीराम कर्दे संघानं सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धर्मचकान चढाई करतोय शिवशक्ती असूद संघाकडून रेवाळे. 7 नंबर बनवून प्रदान केला चाणक्य चपळाचा कबड्डीपट्टू आपल्या संघाची मदार आपल्या खांद्यावरती घेत आपल्या संघाला
विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी केलेला प्रयत्न केलेला त्याचा अष्टपैलू खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि माघार परततो त्याला प्रत्युत्तर केळशी संघाचा एक हरुणरवाज कबड्डीपट्टू. आपला संघ विजय कशा पद्धतीने होईल, आपल्याला पुढच्या सेमी फायनलमध्ये दाखल आपला संघ दाखल कसा करता येईल याचा विचार करतच कबड्डीपट्टू चढाई सजवत माघार परततोय आणि धोक्याची घंटा वाजते ती शिवशक्ती असूच संघासाठी आणि तिसऱ्या चढाईला सामोरं जातोय तो शिवशक्ती असूच संघाचा भक्कम बांधण्याचा उच्चपुरा कबड्डीपट्टू 8 नंबर पदक प्रदान केलेला आपल्या ताकदीचा बरोबर फायदा घेत मात्र सुंदर असे चांगली पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळते आणि एका घोड्याची कमाई होते ती जातमाता केळशी संघाच्या खात्यात. दरवाजेगान चढाई करतोय तो जातमाता केळशी संघाचा एक हरवून दरवाज कबड्डीपट्टू आपल्या संघाची मदार आपल्या खांद्यावरती घेत दोन्ही संघ ताकदीनं देखील त्याच समान आहेत आणि अनुभवाने देखील त्याचा परिणाम खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतंय. हे अर्थातच मुरुडच्या ह्या ऐतिहासिक मैदानावरती शिवसेना युवा सेना शाखा मुरुड जय भरणा महामंडळ मुरुड आयोजित सरपंच चषक 2018 ह्या स्पर्धेचा हा कबड्डीचा थरार आपल्याला पाहायला मिळतंय. हा कबड्डीचा लाईव्ह खेळ आपल्याला दाफोली वेळी या चॅनलवरून आपल्याला प्रत्येकाच्या दापोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळताना ऐकायला मिळणार आहे. धर्मांच्या काळात चढाई करते थर्ड रेट शेवटचे 5 मिनिटं उरलेत. दोन्ही संघांनी एकमेकांना बरोबरीत रोखलेले आहे. कोण मारणार बाजी कोण ठरणार विजयाचा दावेदार आणि आता मात्र पुढचा खेळ जो आहे तो मात्र आता डोक्याने चालायचा आहे आणि डोक्याने खेळायचं आहे. मात्र पायाने चालणारी माणसं शीर्षक असं नेहमीच म्हणत असतात पायाने चालणारी माणसं अंतर काढतात नाही डोक्याने चालणारी माणसं ध्येय काढतात. ध्येय जर गाठायचं असेल तर खऱ्या अर्थानं शांत डोक्याने घेतलेला जर निर्णय असेल तर तू चुकणार नाही. आपण नेहमीच ऐकत असतो की शब्द जसा गोड असेल तर माणसं तुटत नाही डोकं जसं शांत असेल त्याचा निर्णय चुकत नाही. आता मात्र शांत डोक्याने निर्णय घ्यायची वेळ आली ती दोन्ही संघांकडे आणि पाहूया कोणाची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे कोणाचे डावपेच कशा पद्धतीने असणार आहे कारण विजयाचे दावेदार असणार आहेत ते आणि हेच डावपेच मात्र आपल्या विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा सामना संपायला शेवटची 4 मिनिटं आहेत. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहते दादू तोरणकर आशुतोषजी साळुंकर साळुंके सर आणि सरपंचाची जबाबदारी सांभाळतात ते अक्षयजी सुर्वे. चढाई करते 6 नंबर बनवून शिवशक्ती असं संघाचा हुकमाचा एक उच्चपुरा असा भक्कम बांधाचा कबड्डीपट्टू अनेक चढायात मात्र यशस्वीपणे खेळ करत आपल्या संघाला गुण मिळवून द्यावे त्याचा प्रयत्न होता. तो माघार परततोय त्याला प्रत्युत्तर जातमाता केळशी संघाचा एक अरुणरवाज कबड्डीपट्टू. सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सन्नाटा पसरलाय क्रीडा नगरीमध्ये आणि सगळ्यांचं लक्ष लागलं प्रत्येक चढाईकडे कारण शेवटच्या चढाईपर्यंत मात्र हा कबड्डीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. निर्णायक अशी चढाई होणार आहे शेवटची चढाई तत्पूर्वी दरम्यानच्या काम चढाई करते शिवशक्ती असू संघाकडून रेवाळे 7 नंबर बनवून परिणाम केला. आपल्या संघासाठी वारंवार चढाई करणारा कबड्डीपट्टू आपल्या संघाची मदार आपल्या खांद्यावरती घेत खेळ सजवून दिसतोय. जातमाता केळशी संघाच्या 5 कबड्डीपट्टूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये मगाशी नरवणकर सरांनी सांगितलंय की हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले क्रीडा प्रेक्षक मात्र या खेळाचा मनमुरादपणे आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं आहेत. मान्यवरांची वर्ती आहे क्रीडा प्रेक्षकांची गर्दी आणि नरवणकर सर माझ्या भगिनींची देखील उपस्थिती सुरुवातीपासूनची उपस्थिती आहे आतापर्यंत तीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून किती वाजले याच्याकडे न बघता खेळ कसा होणार आहे याच्याकडे महिला देखील तेवढ्याच ईर्ष्येनं या खेळाचा मन मुरतपणे आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांचं देखील आजच्या ह्या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच शिक्षक 2018 ह्या स्पर्धेमध्ये देखील धरती प्रेक्षकांचं आणि महिलांचं देखील आणि मान्यवरांचं देखील मनापासून पुण्याच्या उद्या सहर्ष स्वागत सुस्वागत. धोक्याची घंटा तिसरी चढाई तिसऱ्या चढाईला सामोर जातोय. जागमाता केळशी संघाचा एक हरुणरवाज कबड्डीपट्टू मित्र निर्णायक चढाई तिसरी चढाई आहे. करूया मग रिका मेहताने जर माघारी परत नसतं मैदानाच्या बाहेर जाऊ लागणार गुणांची कमाई करूनच माघारी परत नसतं तुला मैदानात थांबता येणार आहे आणि सुंदर अशी या थर्ड रेडवरती मात्र सुंदर
संघी पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई पट्टू वाजवतो एका गुणाची कमाई येते ती शिवशक्ती आसूस संघाच्या खात्यात. धर्मेंद्र खान चढाई करतोय तो शिवशक्ती आसूस संघाकडून सात नंबर बनवून प्रदान केलं रेवाळे. जगमाता खेळशी संघाच्या चार कबड्डीपटूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळ सजवताना आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक चढाई करावी लागणार आहे आणि झुंजार असे क्षेत्ररक्षण लागलेलं आहे ते जगमाता खेळशी संघाचं. कारण विजयाचे दावेदार असणारे दोन्ही संघ सामना संपायला शेवटची दोन मिनिटं उरली आहेत. क्या बात आहे, जबरदस्त आहे. आणि सुपर हिट ठरते रेवाळेकडून आणि तीन गुणांची कमाई होते. आणि सुपर हिट ठरते रेवाळेची आणि तीन गुणाची कमाई होते ती शिवशक्ती असू संघाच्या खात्यात. आणि एकाएकी उरलेला जगमाता खेळशी संघाचा चढाई पडतो. कशा पद्धतीने खेळाचा प्रत्यय करणार आहे, घसरलेला डाव कशा पद्धतीने सावरणार आहे, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण ह्या सामन्यामध्ये जो संघ विजय होतो सेमी फायनल मध्ये दाखल होईल. आणि सेमी फायनल मध्ये दाखल झाला तर व्यासपीठावरती दिसणारा आकर्षक चषक भव्य दिव्य हे चषकांचा एका चषकाचा तो मानकरी ठरणार आहे. प्रथम क्रमांकाचा जरी चषकाचा मानकरी ठरला तर शेवटच्या क्षणी तीन आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. आणि बोनस पॉईंटची कमाई होते ती जगमाता खेळशी संघाच्या खात्यात. आणि लोनचे दोन गुण मिळतात ते शिवशक्ती असूस संघाला. आता मात्र शिवशक्ती असूस संघाचे प्रशिक्षक पांडुरंगजी धामणे आपल्या शिलेदारांना कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतात. सामना संपायला शेवटचं एक मिनिट उरलेला आहे. सरपंच अक्षयजी सुरवी आम्हाला सांगू शकतात की एखादा गुण वाढवून देता येईल, परंतु एखादा मिनिट किंवा एखादा सेकंद वाढवून देता येणार नाही. कारण टायमिंग वरती जीएसटी लावलेल्या आमच्या कबड्डीशन मान्यता प्राप्त असणाऱ्या पंचांनी मात्र टायमिंग वरती सुरुवातीपासून जीएसटी लावलेला आहे. धर्मचकांचा दाय करतोय तो सात नंबर बनवून प्रदान केला रेवाळे. आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा घेत एक एक गुणाची वसुली करताना आपल्याला पाहायला मिळते. एक एक गुणाची कमाई करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी खेळ आपल्याला पाहायला मिळतं. क्या बात आहे, जबरदस्त सुंदर, जबरदस्त मस्त. आणि आक्रमक अशी खेळी करत दोन गुणांची भरीव अशी कामगिरी करताना जगमाता खेळशी संघाचा चढाई पट्टो आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मचकान चढाई करतोय तो पुन्हा एकदा शिवशक्ती असूस संघाकडून रेवाळे. एक भक्कम बांधाचा कबड्डी पट्टो आपल्या संघाची मदार आपल्या खांद्यावरती घेत शांत संयमाने खेळ सजवताना दिसतोय. अजमावतोय अंदाज घेतोय खेळ सजवून दिसतोय. जगमाता खेळशी संघाच्या सात कबड्डी पट्टूच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपल्या स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये खेळायला सुरुवात करतोय. मधल्या फळीत स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चौडा पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय जगमाता खेळशी संघाच्या झुंजार अशा क्षेत्ररक्षणामध्ये. आणि या ठिकाणी बजर वाजते आणि या सामन्यामध्ये शिवशक्ती असूस संघ हा विजयी झाला आहे. दोन्ही संघांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि जगमाता खेळशी संघाच्या संघ विजयी संघाने या ठिकाणी मैदानात थांबायचं. श्रीराम करते संघांना आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. जगमाता खेळशी संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि संघांना एखादा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जाऊन या स्पर्धेतला हे सन्मान चिन्ह स्वीकारायचंय. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सरपंच चषक 2018 आयोजक मंडळाकडून देखील आपल्याला सन्मानित करणार आहे. श्रीराम कर्वे आता समोरच्या मैदानावर नोंद घ्यायची. आता दोन जाणतामध्ये जाय श्रीराम कर्वे. शिवसेना युवासेना शाखा मुरुड जय भैरवनाथ क्रीडा मंडळ मुरुड यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी साकार होतोय, साजरा होतोय, संपन्न होतोय. सरपंच चषक 2018 आणि या गावचे प्रथम नागरिक यश प्रतिथ सरपंच सन्मानित सुरेश दादा तुपे यांच्या नावाने आजचा हा सरपंच चषक या ठिकाणी साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा सेमी फायनलचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो श्रीराम करते आणि शिवशक्ती असून या क्रीडानगरीमध्ये स्वप्नदीप बीच रिसॉर्ट यांच्या नावाने सजलेली क्रीडानगरीमध्ये क्रीडांगण 1 चे देणगीदार आहेत ते करवलकर सर आणि क्रीडांगण 2 चे देणगीदार आहेत वामनराव म्हात्रे सर.
या देणगीदारांचं देखील मनापासून मी जय भैरवनाथ क्रीडा मंडळ आणि शिवसेना युवासेना शाखा मोरोपच्या वतीनं मी लखला धन्यवाद देईन. कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते रोख रक्कम 11,111 आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 7,777. आकर्षक चषक तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 3,333 आणि आकर्षक चषक चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 2,222 आणि आकर्षक चषक. सेमी फायनलची लढत या सेमी फायनलची पहिली लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दोन संघांमध्ये व्यासपीठावरती असणारा आकर्षक चषक कोणत्याही आकर्षक चषकाचे मानकरी ते दावेदार ठरू शकतात मानकरी ठरू शकतात आणि म्हणून हीच देखील सेमी फायनल देखील तेवढीच काटेकी टक्कर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी क्रीडा नगरीमध्ये ज्या खुर्च्या लावलेल्या आहेत त्या खुर्च्यांवरती फक्त संघाचे संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षकच बसू शकतात. प्रशिक्षकाने आपण कृपया त्या खुर्च्यांमध्ये न बसता आपण मुलाचं सहकारी आयोजक मंडळाला करायचं. आपल्याला आपल्यासाठी क्रीडा नगरीच्या बाहेर ज्या खुर्च्या लावल्या आहेत त्या खुर्च्यांवरती आपण बसून मनमुरादपणे आस्वाद घ्यायचा आहे. कारण सेमी फायनलची ही पहिली लढत आहे. सेमी फायनलचा हा पहिला सामना आहे आणि ह्या सामन्यासाठी मैदानामध्ये हजर असणारे दोन संघ प्रथम क्रमांकाच्या दावेदार असणारे दोन संघ अर्थातच श्रीराम कर्दे संघ आणि शिवशक्ती असून पुढील समालोचनासाठी मी विनंती करतो. कारण सेमी फायनलची पहिली लढत आहे सरपंच चषक 2018 कारण दापोली तालुक्यावर हायलाइट झालेली कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला शेवटचा सामना. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो अंतिम लढतीमध्ये व्यासपीठावरती दिसणारा मोठा चषक आहे त्या चषकाचा दावेदार तो संघ असणार आहे आणि म्हणून प्रथम क्रमांकाचा दावेदार असणारा हा संघ याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून आज सेमी फायनलची पहिली लढत दोन्ही संघ मात्र परत नामचीन आहेत नामवंतात बलाढ्यात खिंडापाड्यात तर्फे असणारे दोन्ही संघांमध्ये कबड्डीपट्टूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून सेमी फायनलची लढत काटेकी टक्कर होताना समालोचन देखील नरवणेकर सर त्याच तारखेचा असायला पाहिजे आणि म्हणून मी शिवसागर सरांना विनंती करतो की फोटो लावतो समालोचन करावं. धन्यवाद सर. पुन्हा एकदा या ठिकाणी मित्रांनो स्वागत आहे. मी कबड्डीच्या मैदानाकडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय मिनी मेगा फिनाले देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. अर्थात सेमी फायनलचा सामना या ठिकाणी सुरू होतो आणि पहिल्या चढीला सामोरा जातोय रेवाळे ज्याने खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण उपांत्यपूर्व फेरीचा सामना बघितला होता. सामन्याचं खऱ्या अर्थाने चित्र बदलवणारा खेळाडू तुम्हाला पहिल्या चढीला सामोरा जाताना या ठिकाणी पाहायला भेटेल. अस्तित्वाची लढाई असेल कारण जो संघ जिंकेल तो सरळ मेगा फिनालेमध्ये पोहोचेल तर जो संघ पराभूत होईल त्याचं अस्तित्व इथे समाप्त होईल. दरम्यान या ठिकाणी काटेकी टक्कर नक्कीच असेल. या ठिकाणी आता मात्र चढीला सामोरा जातोय महाराष्ट्राचा खऱ्या शानदार खेळाडू महाराष्ट्र संघाचं देखील नेतृत्व करणारा खेळाडू तुम्हाला साहिल मानेच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आक्रमण करताना देखील पाहायला भेटेल. दरम्यान या ठिकाणी मात्र डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. निधान रेषा पूर्ण केली जाते पार केली जाते आणि आपली चढाई आहे ती मात्र सुरक्षित नक्कीच करेल. वैयक्तिक पहिली चढाई मात्र आणि त्याला मात्र डॅश केलं जातंय सुरक्षित डिफरंट तुम्हाला शिवशक्ती आसूस संघाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. आसूस संघाबद्दल जर मित्रांनो चर्चा करायची झाली तर काही दिवसामध्ये आपण पाहिलं होतं काही दिवसापूर्वी कुंभ्यामध्ये जी मोठी स्पर्धा झाली होती तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण सर्वांनी ती देखील पाहिलेली होती. त्या स्पर्धेमध्ये अर्थातच उपविजेतेपद पटकावलं होतं ते शिवशक्ती आसूस संघानं तर अंतिम विजेतेपद पटकावलं होतं श्री भैरवनाथ मुरुड संघानं. दरम्यान तोच शिवशक्ती आसूसचा संघ इथे मात्र पुन्हा एकदा ह्या ठिकाणी या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल यात काही शंकात नाही. या दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य आहेत आणि या ठिकाणी मात्र विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील दोन्ही संघांकडे पाहिले जातात. दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण करतोय जितू माने या ठिकाणी त्याच्याकडे खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल. मध्या फळीमध्ये आक्रमण करतो यश भेटत नाहीये. सुरुवातीच्या मिनिटामध्ये मी मगाशी देखील म्हटलं होतं की या ठिकाणी शांत संयमीकडे सरकारला जातो श्रीराम कर्दे संघाकडनं आणि या ठिकाणी मात्र थर्ड रेड असेल टू डाय रेड वरती आक्रमण करतोय. 6 नंबरची दर्शी परिधान केलेला हा स्टार खेळ तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतोय. दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मुसंडी मारण्याचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने पटना कालाल प्रदेश नर्वल खेळतो डुबकी मारतो तशा पद्धतीने डुबकी मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र बीट होतोय आणि थेट मात्र जातोय तो बॅक लाईनच्या पाठीमाग. अर्थातच त्याच्यासाठी कॉन्फिडन्स जबरदस्त असायला पाहिजे. चाणक्य पद्धतीचा खेळ तुमच्याकडनं जर पाहायला मिळाला तर मात्र तुम्ही प्रदीप नर्वल सारखे खेळ साकारू शकता. इथे मात्र ऑन ग्रेड मार्फत तन्मय शिंदे होता आणि तन्मय शिंदे मात्र या ठिकाणी बघता बघता दुहेरी गुणाची कमाई करतोय आणि सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये मात्र या ठिकाणी सामन्यावरचे मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न
प्रयत्न केला जातोय. कुसुम वैभव मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटेल. मेगा फिनालेच्या अगोदरची रंगीत तालीम तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. आपण पाहतो की शिवशक्ती असुद आणि श्रीराम कर्दे यांच्या मधला हा बिग फाइटर सामना या ठिकाणी पाहायला भेटतोय. प्रेक्षक देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेचा आस्वाद देखील घेत आहे. जिथे लॉबीचा वापर करतोय वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही लाईन क्रॉस करा काही हरकत नाहीये. परंतु हे कबड्डीचं मैदान आहे. तुम्ही प्रतिस्पर्धी संघातला खेळाडू तोपर्यंत टच करत नाहीये तोपर्यंत तुम्ही लॉबीचा वापर करू शकत नाहीये. इथे लॉबीचा वापर केला गेला पर्सनी सरळ त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवला. हा कबड्डीचा नियम होता. त्यामुळे त्या मात्र पुनश्चा आक्रमण करतो. जितू माने सरकार चार खेळाडू तीन खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी देखील आपण पाहतोय आणि तीन खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आक्रमण करत असताना सुपर टॅकलची संधी नक्कीच होती. असू संघाला फायदा उठवता येत नाही आणि पुनश्चा एकदा या ठिकाणी जितू माने आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर आता मात्र आक्रमणाची जबाबदारी इथे पाच नंबरची दर्शी परिधान केलेल्या खेळाडूच्या खांद्यावरती दिली जाते आणि तो खेळाडू मधल्या फळीमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल. रात नाही खा बदलते हे म्हणजे नाही कारवा बदलते. जज्बा रखो जीतने का किस्मत बदले या ना बदले वस जरूर बदलता है. इथे देखील वेळ तुमची बदलू शकते. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये बॅकफुट वरती आहेत शेवटच्या मिनिटांमध्ये कदाचित फ्रंटफुट वरती येऊ शकता. कारण मी नेहमीच म्हणतो मित्रांनो कबड्डीच्या मैदानावरती आणि प्रेमाच्या मैदानावरती कधीच घाई करून चालत नाही. थोडस सब्र करावा लागतो. सब्रचा फल हमेशा मिठा होता है. लरोसे डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोस्तों यही माहौल यहाँ पर देखने को मिलेगा. आणि इथे मात्र पुनश्चा साहिल माने ऑन रेड मार्क वरती आपण पाहू शकतो. शांत संयमी खेळी साकारणारा खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा लाल साहिल माने तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. किशोर गटामध्ये मला वाटतं कुमार की किशोर गटामध्ये देखील आठ खेळ किशोर गटामध्ये महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करणारा साहिल माने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. थर्ड रेड असेल आणि टू ऑर डायरेक्ट वरती आता मात्र आक्रमण करतो. प्रणवेश शिंदे ऑन रेड मार्क वरती सुपर टॅकलचे सांगते. इथे मात्र सुपर टॅकल होईल. ब्रिलियंट परफॉर्मन्स तुम्हाला या ठिकाणी डिफेन्स मार्क वरती पाहायला मिळतोय. शिवशक्ती असू संघाच्या माध्यमातून स्वीटीचे कृती मुकाबला या ठिकाणी तुम्हाला पाहायला वीट का जवाब पत्थर से आणि इथे मात्र रेड का जवाब रेड से देने के लिए तुम्ही पाहू शकता. सहा नंबरची दर्शी परिधान केलेला हा गुणवान खेळाडू प्रतिभा संपन्न खेळाडू या ठिकाणी आक्रमण करतो शिवशक्ती असू संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र श्रीराम कर्दे संघ हा देखील तेवढाच बलाढ्य ताकदवान संघ म्हणून देखील सर्वांना सुपरिचित आहे. गेल्या काही महिन्यामध्ये दापोली तालुक्यातल्या अनेक मैदानावरती ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचणारा श्रीराम कर्देचा संघ देखील या ठिकाणी मात्र तेवढेच बलाढ्य पद्धतीने कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र पुनश्चा साहिल माने एक अतिशय दर्जेदार पद्धतीचा खेळ साकारण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून वयाच्या पद्धतीने कमी वयामध्ये हा खेळाडू दैदिप्यमान कामगिरी करतोय. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना गर्व असायला पाहिजे या खेळाडूवरती. कारण हा दापोली तालुक्याचा सुपुत्र आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन विविध राज्यामध्ये देखील त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. ज्यावेळेला आम्ही सुयोग क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धा होत्या त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्यावेळी देखील त्यांना यशस्वी सन्मान झाला होता. मला वाटतं तामिळनाडूमध्ये अर्थात खूप मोठी स्पर्धा झाली होती. त्या ठिकाणी देखील जाऊन याने दैदिप्यमान कामगिरी केलेली होती. तो साहिल माने इथे तुम्हाला खऱ्या जबरदस्त परफॉर्मन्स सादर करताना या ठिकाणी पाहायला भेटतो. दरम्यान आता आक्रमण करेल आठ नंबरची दर्शी परिधान केलेला स्टार खेळून चमकता सितारा ऑन रेड मार्क तुम्हाला पाहायला भेटतोय. इथे पाच खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. जितू माने मैदानामध्ये साहिल माने खऱ्या अर्थानं स्टार खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये असतील तोपर्यंत कोणतंही भीतीचं वातावरण असणार नाही. येते श्रीराम कर्दे संघाला श्रीराम कर्दे आणि शिवशक्ती असू यांच्यामध्ये या ठिकाणी लढत आपण पाहतो. सेमी फायनलची लढत आहे. जो जिंकेल तो मेगा फिनालेमध्ये पोहोचेल आणि मेगा फिनालेमध्ये पोहोचला की रोख रक्कम रुपये 7,777 आणि आकर्षक चषक तुमच्या नावावरती नक्कीच होणार यात काही शंकाच नाही. कारण प्रत्येक संघाचं स्वप्न आहे आम्हाला ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचायचंय. पण दोस्तों या पर अक्षर कहते की देश के भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब हमेशा बोलते स्वप्ने वो नहीं होते जो सोते वक्त देखे जाते सपने तो वो होते जिसके लिए इंसान सोना छोड़ देता है. खाब जरूर देखा है अगर हकीकत में उसको तब्दील करना है तो यहाँ पर संघर्ष करना पड़ेगा. क्योंकि संघर्ष जितना बड़ा होता है जीत उतनी ही शानदार लगती है और वही शानदार परफॉर्मेंस दिखाने का प्रयास यहाँ पर देखने को मिलेगा. शिवशक्ति आसूद के माध्यम से फिलहाल यहाँ पर रेड का टीम संभालेंगे. छह नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं. पांच खिलाड़ियों का डिफेंस होगा बेहतरीन डिफेंस माना जाता है. यहाँ पर श्रीराम कर्दे की अगर बात करेंगे दोस्तों एक कांटे की टक्कर कश्मकश से भरा हुआ मुकाबला चलता हुआ मुरुड़ के ऐतिहासिक मैदान पर जहाँ पर रेड खत्म काटे और अपने खेलने में चले गए और उसी के साथ रेड का जवाब रेड से विट का जवाब पत्थर से देने के लिए आप फिर एक मतलब साहित्य माने ऑन रेड मार्क पर होंगे. जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष के कोई महान नहीं होता.
जब तक ना पड़े हथौड़े की चोट। दोस्तों पत्थर भी भगवान नहीं होता, मगर यहाँ पर पत्थर को भी भगवान बनने से पहले खाओ साइन पड़ता है। यहाँ पर साइन माले को डैश कर दिया, एक पॉइंट मुकम्मल कर दिया और काफी मेकअप खिलाड़ी की तरफ आगे बढ़ने का प्रयास देखने को मिलता हुआ शीर्षक के आसूस के माध्यम से। इसे थर्ड रेड असेल, डू आर डाई रेड असेल, करो या मरो आशा पता देती है। इसे मात्र डबल डाई होल्ड केला जाता है। सो राइट परफॉर्मेंस या ठिकाणी डिफेंस मारपाते तुम्ही पाहू शकता। जितू मालेच्या माध्यमातून जली को आग कहते दोस्तों, भुजी को राग कहते, बीच मैदान पर शानदार डिफेंस दिखाए उसे जितू माने कहते। आणि तो जितू माने इथे मात्र सुरक्षित पडतात। त्यांना कोण पुढे ट्रॅव्हल सारे वाजवले जातात, सेलिब्रेशन केले जाते, कौतुक होत आहे, छोटी हाईट आहे, बड़ी फाईट आहे, मुकाबला टाईट। आज की नाईट जितू माने के नाम हो सकते है। आणि इथे मात्र पुन्हा शिखर सात नंबरची दर्शी परिणाम तिला तार काढवत चमकता सितारा ऑन रेड मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय। जो शिवशक्ती असू संघाचं देखील नेतृत्व करतोय आणि शिवशक्ती असू संघाचं जर अस्तित्व या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर या खेळाडूंवरती खूप मोठी जबाबदारी असेल। कारण आपण पाहू शकतो की रिवाळ सरकारचा स्टार खेळाडू आहे, त्याने मगाशी देखील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये अप्रतिम परफॉर्मन्स सादर केलेला होता। तो खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे हे तर्कन या ठिकाणी आपण पाहतोय। प्रेक्षकांमध्ये देखील खऱ्या अर्थाने कबड्डीच्या मैदानाचा टायगर म्हणून देखील ज्याला आपण संबोधतो तो बाबू बटवडे देखील या स्पर्धेचा आस्वाद घेताना देखील तुम्हाला पाहायला भेटेल। श्री भैरवनाथ मुरुडचा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकत नाहीये। एमसीसी मुरुडचा संघ उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला भेटेल, ज्याच्यामध्ये आफाक सरकार स्टार खेळू देखील खऱ्या अर्थाने एक जबरदस्त परफॉर्मन्स सादर करेल। खूप मोठ्या अपेक्षा एमसीसी मुरुड संघाच्या माध्यमातून देखील असतील। खऱ्या अर्थाने खूप मोठी उलटफेर एमसीसी मुरुड संघाच्या माध्यमातून देखील मी अनेक वेळा अनेक मैदानावरती पाहते। मला अजून देखील ब्रह्मा विष्णू महेश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जी आयोजित केलेली स्पर्धा आठवते, ज्या ठिकाणी एमसीसी मुरुड संघानं सन्मित्र सालदुरे सारख्या एका बलाढ्य संघाला पहिल्याच फेरीमध्ये टुर्नामेंटच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता। तो एमसीसी मुरुडचा संघ उद्या तुम्हाला मैदानामध्ये पाहायला भेटेल। तर इथे मात्र आक्रमण करतो सात नंबरची दर्शी परिणाम केला हा स्टार कारण समजा सितारा ऑन रेड मार्कवरती आपण पाहू शकतो। डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे आणि डाव्या कोपऱ्यातला पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय तो राईट कॉर्नरला, ज्या ठिकाणी तुम्हाला जितू माने पाहायला भेटेल। जितू माने काय असतंय बचका निकालना दोस्तों, एक बात आप चीन की दीवार को भेज सकते हो लेकिन जीतू माने का जो यहाँ पर दीवार बनकर खड़े रहना यहाँ पर इतना शायद भेजना आसान नहीं था। कारण इतना मात्र थर्ड रेड असेल, डू आर डाई रेड असेल आणि या ठिकाणी मात्र गुणाची कमाई करण्याचा क्रम प्राप्त आहे। बघायचं या ठिकाणी मात्र कोण हवी होतोय आणि या ठिकाणी मात्र बॅक होल केले जातोय आणि या ठिकाणी कुठे कुणाची कमाई होते। रेवाळी सरकार स्टार खेळाडू या ठिकाणी कमबॅक करतोय। मैदानामध्ये बजर होते, मध्यंतरासाठी खेळ समाप्त होतोय। मी जातो कोण फलकाकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय कुठला संघ किती गुणांवरती करतोय। आसूस संघ खेळतो सात गुणांवरती तर कर्दे संघ आठ गुणांवरती खेळतोय, केवळ एका गुणाची आघाडी। ब्रिलियंट परफॉर्मन्स या ठिकाणी नेत्रदीपक कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या हृदयाच्या धडकनं वळवणारा सामना या ठिकाणी श्रीरंग कर्दे शिवशक्ते असून या दोन संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं मिनी मेगा फिनाले म्हणून ज्या सामन्याकडे आपण सर्वजण पाहतोय तो सेमी फायनलचा सामना एक छोटासा भेग आहे। कुठे जाऊ नका, पाहत राहा खेळ कबड्डी। सरपंच चषक 2018 असा जातोय आणि असा संदेश आहे। सर्वच चषक 2018 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून चालू असणारा सेमी फायनलचा हा शेवटचा सामना असेल। मगाशी क्वार्टर फायनलचा सामना झाला श्रीराम कर्दे आणि जागमाता केळशी, या सामन्यामध्ये मध्यंतरापर्यंत एक गुणाची नाम मात्र एक गुणाची आघाडी जागमाता केळशी संघाकडे होती आणि श्रीराम कर्दे संघाने पलटवार केला होता। या सामन्यामध्ये मात्र एक नाव मात्र एका गुणाची आघाडी होती श्रीराम कर्दे संघाकडे। शिवशक्ती संघाची पुढची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे, हजारो सिंच्या संख्येने उपस्थितीकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं विजयाचे दावेदार असणारे दोन्ही संघ ताकदीनं देखील दोन्ही संघ समसमान आहेत। दापोली तालुक्यातील नावाजलेले दोन्ही संघ या सरपंच चषक 2018 मध्ये सेमी फायनलची लढत कशा पद्धतीने ठेवणार आहेत म्हणून याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठ लावायला लावणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो शिवशक्ती असू आणि श्रीराम कर्दे। पुढे धावतो समालोचनासाठी विनंती करतो शिवसागर सरांना। धन्यवाद सर आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण दुसऱ्या सत्राकडे जातोय, ज्या ठिकाणी आक्रमण करतो तर पुन्हा एकदा रेवाळी सरकार स्टार खेळू ज्याला आपण पाहिलं होतं की मैदानामध्ये तीन होताना कमबॅक
क्रीडा करताना आणि तो आल्यानंतर मात्र या ठिकाणी आनंद विभूत होताना देखील तुम्हाला शिवशक्ती आसू संघाच्या चॅम्पियन्स आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान या ठिकाणी 11 नंबरचा 3 नंबरचे दर्शन परिधान केलेला जितो माने ऑन ग्रेड मार्फत तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. सुपर टॅकलची संधी नक्कीच असेल, परंतु या ठिकाणी घाई करणार नाहीये, कारण त्याला माहिती आहे की डू ऑर डायर रेड नाहीये. त्याच्यामुळे तो या ठिकाणी शांतपणे खेळेल, संयमी खेळ साकार आहे. आणि ज्यावेळेला कदापि डू ऑर डायर रेडला सामोरं जायची वेळ, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण इथे मात्र आक्रमण करतो एक नंबरचे दर्शी परिधान केलेला हा अनुभवी खेळाडू, हा तार खेळू अनेक मैदानावरती दैदीप्यमान कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील मी बऱ्याच वेळेला पाहिले. मग अर्थातच तो डासुऱ्याचा सरपंच चषक असू दे, कोंबड्या किती ऐतिहासिक स्पर्धा असू दे, गडवणचा पोलीस पाटील चषक असू दे, मग दापोली तालुक्यातले अनेक मैदानं असू दे, या खेळाडूने जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला मित्रांनो. आणि तोच खेळाडू आज मात्र आणि मुरुडच्या ऐतिहासिक मैदानावरती देखील आपला जलवा दाखवेल. इथे मात्र पुन्हा शिक्षा बॅक टू बॅक आक्रमण करतोय जितू माने ऑन रेड मार्फत. शांत डोक्याचा खेळ आहे, ज्या पद्धतीने नेहमीच म्हणतो मित्रांनो, त्या ठिकाणी थर्ड रेड आहे, डोअर डाय रेड असेल. आणि या ठिकाणी मात्र डोअर डाय रेडला सामोरा जातोय तो पुनशेका मातामार काढू रिस्क घेतली जाते. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थानं काटेकी टक्कर असेल त्यावेळेला रेवड सरकार टार काढून जोखीम पत्करतो. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला तुम्ही जोखीम पत्करता त्यावेळेला यश तुम्हाला नक्कीच भेटा. इथे मात्र बघायचा लॉबीचा वापर केला जातोय आणि इथे रेडर मात्र सरळ जाईल बॅकलाईनच्या पाठीमध्ये. कारण तुम्ही ऑनलाईन खेळला टच न करता लॉबीचा वापर करू शकत नाही. इथे लॉबीचा वापर केला गेला आणि रेडर मात्र बॅकलाईनच्या पाठीमागे जातो, बॅक टू बॅक आक्रमण करतोय जितो माने ऑन ग्रेड मार्फत. त्या सोपा टॅकाचे पत्ते बघायचं आघाडी 6 पर्यंत पोहोचत आहे. अंदाज आपला होत आहे, तसा
अनेक मान्यवर मंडळी तुम्हाला या ठिकाणी व्यासपीठावरती देखील पाहायला भेटेल.
माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय योगेंद्र कदम देखील करायचे उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी हजेरी लावण्याची देखील शक्यता नक्की असेल. तसंच त्याचबरोबर त्यांच्यासमोर अनेक मान्यवर मंडळी मला वाटतं राजकारणाच्या मैदानावरती या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. त्याचबरोबर कंपनीच्या मैदानावरती देखील अनेक स्टार कडे तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. ज्याला नेहमीच आपण रत्नागिरीचा टायगर म्हणतो तो कदाचित बंटी आंबेकर देखील गजानन संघर्ष केशीच्या माध्यमातून उद्या पाहायला भेटेल. या ठिकाणी मात्र मुरुडचा टायगर भाऊ पटवडे उद्या दिसणार नाहीये. याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या स्पर्धेची भेट नक्कीच करावी लागेल. परंतु या ठिकाणी मात्र सामना संपेल आणि मेगा फिनालेमध्ये पोहोचतोय तो श्रीराम कर्जे संघ विजयी संघ होतोय. अभिनंदन मनापासून अभिनंदन या ठिकाणी श्रीराम कर्जे संघ. त्याचबरोबर शिवशक्ती आसूस संघ देखील फक्त बँड आदरणीय वसंतचे रवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असते आणि त्यांचा संघ पार्टिसिपेट असतो त्या त्या ठिकाणी मात्र संघाला चेअरअप करतात. आणि ज्यावर तुमच्या पाठीमध्ये एवढा मोठा हात असतो त्यावर तुम्ही स्पर्धेमध्ये तेवढे सर्वांच्या कामगिरी करतात. खऱ्या अर्थानं सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. आजच्या पहिल्या दिवसासाठी उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्ही अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावा अशी आपल्याला विनंती करतोय. आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतोय कारण या ठिकाणी आपल्याला सर्वांचा स्पष्ट होईल की शिवशक्ती आसूस संघ या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला शिवशक्ती आसूसचा संघ तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरवरती समाधान मानताना नक्कीच पाहायला भेटेल. त्याच्यामुळे या ठिकाणी आजच्या पहिल्या दिवसासाठी आपल्या सर्वांची रजा घेतोय. उद्या नक्कीच भेटूया. तोपर्यंत गुड नाईट शिवरात्र शुभाक आहे. बाय बाय मित्रांनो. ते बंद करू.